Materia básica. Está. Vamos a estar entrando. Materia básica. लिंक शेअर करायची जास्तीत त्यांनी. लिंक शेअर करायची. आवाज येतोय का तेवढं एक सांगून द्या. कोणी असेल तर आवाज येतोय. सर्वांना उधर लिंक शेअर करून द्या म्हणजे सगळ्यांना बघता येईल आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल. लिंक शेअर करून द्या सगळ्यांना, तुमचे मित्र असतील तर. तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला तुम्हाला लिंक शेअर करून द्यायची आहे. आवाज येतोय तर सगळ्यांनी लिंक शेअर करून द्या अगोदर. लिंक शेअर करून द्यायची. चालेल. आपण सुरुवात केलेली आहे 8 ऑक्टोबरला जी गट बची पूर्वपरीक्षा होते त्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण प्रत्येक इयरवाईज अनालिसिस घेतोय. पूर्वपरीक्षेचे पेपर सुरुवातीला घेतले जातील आणि नंतर मग मुख्य परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले गेले आहेत भूगोलाचे, प्रत्येक मुख्य परीक्षेमध्ये कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये 10 प्रश्न विचारले जात असतात आणि ते या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर होतील. लक्षात ठेवायचं, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होणार आहे. ठीक आहे. चलो सर्वांनी या ठिकाणी लिंक शेअर करायची. आवाज येतो सगळ्यांना माहिती आहे. आपण सुरू करतोय या प्रश्नपत्रिकाला. या ठिकाणी आज आपण जो पेपर घेतोय तो पेपर आहे सहाय्यक कक्ष अधिकारी पूर्वपरीक्षा 2016 म्हणजे एएसओ 2016 जी आहे 2016ला जी शेवटची एएसओ पूर्वपरीक्षा झालेली होती ती या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. त्या परीक्षेमध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करतोय आपण एएसओ परीक्षेमध्ये. सर्वांनी अगोदर
लाईक करून घ्यायचं आहे आणि लिंक तुमच्या मित्रांना शेअर करायचं सर्वांना, जेणेकरून त्यांना पण फायदा झाला पाहिजे. तर पहा या ठिकाणी एसओ पूर्वपरीक्षेसाठी जे प्रश्न विचारले गेले 15 प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले होते आणि ही परीक्षा 31 जुलै 2016 झालेली होती. म्हणजे पूर्वपरीक्षाची स्वतंत्रपणे एएसओची जी झालेली होती ही शेवटची स्वतंत्र झालेली आहे. याच्यानंतर मग 2017 मध्ये जो पॅटर्न आला तो कंबाईन झालेला आहे आणि त्याचे सुद्धा पेपर आपण डिस्कस करणार आहोत, पण 2016 पासून आपण या ठिकाणी हे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. चालेल, तर या ठिकाणी प्रश्न आपण सुरुवात करूया. तर या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले गेले आहेत, पूर्वी कसं होतं फिक्स पॅटर्न असायचा, अगोदर करंटचे असतील, नंतर इथे असतील, ए सेट फिक्स असायचा, बी सेट फिक्स असायचा, सी सेट फिक्स असायचा. त्याच्यामध्ये मग इथं जर बघितलं आपण 41 पासून 41 पासून भूगोलच्या प्रश्नाला सुरुवात केली होती आहे. त्या 41वा प्रश्न हा भूगोलासाठी विचारला गेलेला आहे आणि मग त्याच अनुषंगानं या ठिकाणी आपण एक एक प्रश्न कव्हर करणार आहोत. जर तुमचे काही प्रश्न असतील तर 100% कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आणि प्रश्न विचारल्यानंतर मी एक 2 सेकंद तुम्हाला वेळ देईल किंवा 5 सेकंदाचा वेळ देईल. त्या वेळेमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर कमेंट करायचं आहे. जे लाईव्ह असतील त्यांनी कमेंट करायला हरकत नाही. तर आपण प्रश्नाला सुरुवात करतोय आणि पहिला प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही आणि पर्यायमध्ये या ठिकाणी दिलेत. प्रश्न परत एकदा वाचतो की खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही. तर पहा, एक आहे पूर्णा, दुसरा आहे पांझरा, तिसरा आहे दुधना आणि चौथा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे गिरणा नदी. आणि प्रश्न काय विचारला की खालीलपैकी कोणती उपनदी ही तापीची उपनदी नाही. तर या ठिकाणी तुमचा वेळ होतोय आत्ता. ज्यांना उत्तर देणं शक्य आहे त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे, उत्तर द्यायचं आहे जेणेकरून, बरोबर. तर उत्तर याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. दुधना, बरोबर, दुधना उत्तर आहे. तर पहा या ठिकाणी दुधना उत्तर हे बरोबर आलेलं आहे, बरोबर. कारण दुधना जर बघितलं तर दुधना कोणत्या नदीची उपनदी आहे सांगता येईल? दुधना ही जी उपनदी आहे ती या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ती गोदावरी नदीची उपनदी आहे. गोदावरी नदीची उपनदी कोणत्या कोणत्या साईडने येऊन मिळते गोदावरी नदीला ती? तर आपण ही याला म्हणू शकतो की गोदावरी नदीची ही डावी उपनदी आहे, वरच्या साईडने. ही पूर्वेकडे वाहणारी गोदावरी नदी आहे आणि तिला वरच्या साईडने डाव्या साईडने येऊन मिळणारी ही उपनदी आहे दुधना नदी. आणि बाकी या ज्या नद्या आहेत त्या पूर्णा, पांझरा आणि गिरणा या तापी नदीच्या उपनद्या आहेत आणि तापी नदीच्या उपनद्या असून सुद्धा या ठिकाणी या तापी नदीच्या डाव्या उपनद्या या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. डाव्या उपनद्या म्हणजे तापी नदी जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहणारी नदी आहे आणि उत्तर सीमेवरून वाहत असताना या ज्या तिच्या उपनद्या आहेत डाव्या उपनद्या पूर्णा, पांझरा. पूर्णा नदीचा उगम हा अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड टेकड्यांमध्ये होत असतो, बरोबर. गाविलगड टेकड्यांमध्ये उगम होतो आणि ती पश्चिमेकडे वाहत येऊन या ठिकाणी ही या तापी नदीला येऊन मिळत असते. अशा पद्धतीने या ठिकाणी ही पूर्णा नदी आहे. पांझरा नदीचा उगम हा सातमाळा अजिंठा जी डोंगर रांग आहे त्या सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या ताप पांझरा आणि गिरणा या दोन्ही सुद्धा नद्या सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमध्ये याच्या उत्तर उतारावरती उगम पावतात आणि उत्तरेकडे वाहत जाऊन या तापी नदीला जाऊन मिळत असतात. लक्षात ठेवायचं, गोदावरी नदीची उपनदी आहे दुधना. पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 42 आहेत. पहा या ठिकाणी काय विचारलंय की जोड्या लावामध्ये प्रश्न विचारलाय आणि जोड्या लावामध्ये विचारत असताना इथं काय पहा, लक्षात घ्या की इथं काय गेले दोआब आणि तो कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहे. सर्वप्रथम इथं सांगतो की दोआब म्हणजे काय की दोन नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश जो आहे त्याला दोआब म्हटलं जातं. उत्तरेकडे जे पंजाबचा प्रदेश आहे त्याच्यामध्ये सिंधू नदीच्या उपनद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये रावी, बियास, सतलज असेल, चिनाब असेल या नद्यांच्या दरम्यानचे जे प्रदेश आहे त्यांना वेगवेगळी नावं या ठिकाणी दिलेल्यात आहे आणि तेच मग या ठिकाणी प्रश्न विचारलाय जोड्या लावामध्ये. तर पहा, स्तंभ 1 मध्ये दिले आहेत दोआब, त्यामध्ये बिस्त दोआब, बारी दोआब, रेचना दोआब आणि चाज दोआब आणि नद्या दिल्या आहेत या ठिकाणी. पर्याय क्रमांक इथं 1 मध्ये दिले रावी चिनाब, त्याच्यानंतर चिनाब झिलम, बियास आणि रावी आणि बियास आणि सतलज यांचा आता इथं जोड्या लावायच्या आहेत. पहा इथं जोड्या लावामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर जोड्या लावायचं उत्तर ज्यांना शक्य आहे त्यांनी उत्तर द्यायचं आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक याचं काय असेल, बिस्त दोआब.
बारी दोआब, रेचना दोआब आणि चाज दोआब याच्यावरून उत्तर आपल्याला काढता येईल. सर्वांनी उत्तर देणं अपेक्षित आहे, तर उत्तर द्यायचं आहे बरोबर. चलो याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. प्रश्न दिसतोय या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 2, 3 4 1 2, 3 4 1 आणि 2 असे या ठिकाणी याच्यामध्ये हे उत्तर आहे. तुम्हाला उत्तर एक नाही आहे, एक नाही आहे, दोन उत्तर आहे. बिस्त दोआब म्हणजे लक्षात ठेवायचंय, बिस्त म्हणजे काय बरोबर, बिस्त म्हणजे सतलज बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1 सॉरी, बिस्त म्हणजे बियास आणि सतलज. त्याच्यानंतर बारी म्हणजे काय, बारी म्हणजे काय इथं लक्षात घ्यायचं, इथं 4 असेल बरोबर, 3 1 आणि 2 अशा प्रकारचं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे, पर्याय क्रमांक ओ 1 बरोबर आहे. तर या प्रकारे अशा पद्धतीने याचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. बिस्त दोआब जो आहे, बिस्त दोआब म्हणजे कुठं विस्तारलेला आहे, तर तो दोआब जो विस्तारला आहे, बीएस बिस्त म्हणजे लक्षात ठेवायचं, बी म्हणजे बियास आणि स्त म्हणजे सवरून सतलज, सतलज आणि बियास या दोन नद्यांच्या दरम्यान विस्तारलेला प्रदेश म्हणजे बिस्त दोआब आहे. त्याच्यानंतर बारी दोआब आहे. बारी म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचंय बियास आणि रावी यांच्या दरम्यान, यांच्या लगत यांच्या दरम्यान पसरलेला जो प्रदेश आहे त्याला या ठिकाणी बारी दोआब म्हटलं जातं. त्याच्यानंतर रेचना दोआब लक्षात ठेवायचं, रेचना म्हणजे काय, रावी आणि चिनाब या दोन नद्यांच्या दरम्यान विस्तारलेला प्रदेश बरोबर. आणि त्याच्यानंतर मग प्रश्न पुढचा जो आहे, चाज दोआब म्हणजे काय, तर या ठिकाणी चिनाब आणि झेलम या दोन नद्यांच्या दरम्यान विस्तारलेला प्रदेश अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उत्तर काढता येतं. उत्तर क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 1 याचं उत्तर आहे, लक्षात ठेवायचं बरोबर आहे. चलो पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, खालील महाराष्ट्राच्या नकाशातील दोन समताप रेषा कोणत्या महिन्यातील तापमानाचे वितरण दर्शवतात? खालील महाराष्ट्राच्या नकाशातील दोन समताप रेषा कोणत्या महिन्यातील तापमानाचे वितरण दर्शवतात? मॅप दिलेला आहे आणि मॅपच्या आधारे या ठिकाणी तुम्हाला उत्तर काढायचं आहे, लक्षात ठेवायचंय. आणि पर्याय क्रमांक 1 आहे जानेवारी, पर्याय क्रमांक 2 आहे एप्रिल, पर्याय क्रमांक 3 आहे जुलै आणि पर्याय क्रमांक 4 आहे ऑक्टोबर. आता इथं काय दिलंय, एक कन्सेप्ट दिली मित्रांनो, नकाशामध्ये एक रेषा ओढलेली आणि तिला समताप रेषा म्हटलेलं आहे. तर मग समताप रेषा म्हणजे काय, तर समान तापमानाची ठिकाणे जोडणारी रेषा म्हणजेच समताप रेषा. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं की अशा पद्धतीने या ठिकाणी जर बघितले या रेषेवर समान तापमान असणार आहे सगळीकडं, या रेषेवरती म्हणजे समान तापमानाची रेखा ठिकाणे जोडणारी रेषा म्हणजे समताप रेषा. मग याचं उत्तर या ठिकाणी काय असेल, उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 2 एप्रिल याचं उत्तर आहे. एप्रिल महिन्याची ही समताप महाराष्ट्राच्या जर बघितलं तर हा मध्य महाराष्ट्राचा भाग आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून ही रेषा गेलेली आपल्याला लक्षात येऊन जाते. आणि एप्रिल महिन्यामध्ये 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास हे आपल्याला तापमान आढळून येत असतं. पुढे या ठिकाणी जर बघितलं तर 32 डिग्री सेल्सिअस हे एप्रिलमध्ये तापमान वाढतं आणि एप्रिलच्या नंतर जर बघितलं तर हे तापमान आपल्याला वाढताना आढळून येतं. मार्चमध्ये तापमान हे जास्त असतं, 40 डिग्रीच्या पुढं या ठिकाणी. इथं जर बघितलं तर 35 डिग्रीच्या सेल्सिअस जवळपास असतं आणि इथं 40 डिग्रीच्या पुढं हे पूर्व विदर्भामध्ये किंवा विदर्भामध्ये टेम्परेचर गेलेलं असतं, 40 डिग्रीच्या आसपास या ठिकाणी टेम्परेचर असतं हे मार्चमध्ये. पण एप्रिलमध्ये जर बघितलं तर आपल्याला 30 डिग्री हे मध्य महाराष्ट्रामध्ये आढळतं आणि विदर्भामध्ये 30 च्या पुढं थोडंफार प्रमाणामध्ये 32.5 एवढं आपल्याला तापमान आढळून येत असतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे, एप्रिल लक्षात ठेवायचं ही बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 44 म्हणजे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44 काय म्हणतो की भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा, भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. आणि दिलेल्या आहेत नद्या कोणत्या, एक आहे महानदी, दुसरी आहे गोदावरी, तिसरी आहे कृष्णा आणि चौथी आहे नर्मदा. मग इथं प्रश्न विचारलेला आहे, तर बघा इथं दिलेले आहेत पर्याय आणि पर्याय मधून आपल्याला उतरता क्रम या ठिकाणी निवडायचा आहे. कोणती नदी सर्वाधिक लांबीची आहे, त्याच्यामध्ये ऑब्विसली सगळ्यांना माहीत असलेली गोदावरी नदी ही सर्वाधिक लांबीची आहे. मग बी जर सर्वात पहिल्यांदा असेल तर या ठिकाणी
पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी, म्हणजे पहिले 2 या ठिकाणी पहिला पर्याय आणि चौथा पर्याय हे लगेच इलिमिनेट होतात, लक्षात ठेवा, एकाच याच्यावरून, एकाच पर्यायावरून. दुसरी कोणती नदी आहे सांगता येईल? दुसरी कोणती नदी आहे? तर ती या ठिकाणी आहे, सांगता येईल, ती आहे कृष्णा नदी. लक्षात ठेवायचं, कृष्णा नदी ही दुसऱ्या क्रमांकाची, या नद्यापैकी दुसऱ्या क्रमांकाची नदी ही कृष्णा आहे, लक्षात ठेवायचंय. आणि त्याच्यानंतर येतं मग कोणती, नर्मदा नदी. नर्मदा नदी महाराष्ट्रामध्ये जरी कमी लांबीची असली तरीही पर्याय क्रमांक भारतामध्ये याची लांबी ही या महानदीपेक्षा निश्चितच जास्त आहे, बरोबर. पश्चिम वाहिनी नदी आहे, बाकीच्या तिन्ही या पूर्ववाहिनी नद्या आहेत, लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक. मग इथं जर बघितलं तर बी सी डी आणि ए अशा प्रकारचा पर्याय इथं 3, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आपल्याला पाहता येईल. अशा पद्धतीने इथं प्रश्न विचारला गेला आहे, परत प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथं लांबी दिली जाऊ शकते, कमेंट बॉक्समध्ये लांब्या कळवायच्या आहेत आणि लक्षात ठेवायचंय, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लांबी या ठिकाणी कळवणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे 45, आर्थिक भूगोला संदर्भामध्ये विजेचा वापर, विजेचा वापरावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. तर पहा काय म्हणतोय, तर पहा विजेचा वापर व त्या अनुषंगाने जिल्ह्याचे असलेले स्थान यांच्या जोड्या लावा. तर पहा पर्याय क्रमांक पहिला ए मध्ये काय दिलंय की दरडोई घरगुती विजेचा सर्वात जास्त वापर. म्हणजे दरडोई म्हणजे काय, तर प्रत्येक माणूस किती वापर करतोय त्यानुसार सर्वाधिक, एक माणूस सर्वाधिक विजेचा वापर कोणत्या जिल्ह्यामध्ये करतो. त्याच्यानंतर दुसरं आहे दरडोई म्हणजे घरगुती वापर इथे दिलाय, दरडोई घरगुती वापर. दरडोई म्हणजे काय की दर माणूस, दर डोकं, डोकं म्हणजे डोई म्हणजे डोकं, दरडोई बरोबर प्रत्येक माणूस. त्याच्यानंतर दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वाधिक वापर. त्याच्यानंतर सी आहे दरडोई औद्योगिक विजेचा वापर, लक्षात येत आहे. आणि पर्याय डी आहे दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वाधिक वापर. आता इथं जर बघितलं 45 प्रश्नामध्ये याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल काय असेल. आणि पर्याय क्रम इथं स्तंभ 2 मध्ये काय दिलेत, ठाणे, बृहन्मुंबई, रायगड आणि सांगली हे जिल्हे दिलेले, बरोबर. आणि मग इथं आपल्याला उत्तर काढायचं झालं, काढता येईल काढता येईल, उत्तर सांगता येईल, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे, बरोबर आहे. चालेल ठीक आहे. बृहन्मुंबई म्हणलं की एकाच याच्यावरून काढता येईल ना, इथं जर बघितलं तर रेसिडेन्सचा एरिया जास्त आणि तिथंच विजेचा वापर सुद्धा जास्त प्रमाणामध्ये होतो, उकाडा जास्त असल्या कारणाने फॅन्स वगैरे जास्त, घरगुती वापर हा इथंच जास्त होणार आहे. त्याचबरोबर इथं जर बघितलं तर विजेचे उपकरणांची सर्वाधिक वापर इथंच होणार आहे 100%. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल एरिया जर बघितलं तर इथं इंडस्ट्रियल एरिया असणारा कोणतं जे हे जास्त आहे, तर तो ऑब्विसली कोणता इंडस्ट्रियल एरिया म्हणजे या ठिकाणी जर बघितला तर तो ठाणे जिल्ह्याचा येईल, बरोबर. मग अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उत्तर काढता येतात. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, महाराष्ट्रातील पिकांचा त्यांच्या 2011-12 मधील लागवडी खालील क्षेत्रानुसार क्रम लावा. म्हणजे किती क्षेत्रामध्ये पिकाची लागवड झाली आहे आणि त्या लागवडी खालील क्षेत्रानुसार या ठिकाणी महाराष्ट्रातील 2011-12 आकडेवारी या ठिकाणी विचारलेली आहे आणि इथं पर्याय विचारला आहे. क्षेत्रानुसार क्रम म्हणजे जास्त कडून कमीकडे या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. सांगायचं लगेच, महाराष्ट्रातील पिकांचा त्यांच्या 2011-12 मधील लागवडी खालील क्षेत्रानुसार या ठिकाणी उतरता क्रम लावा. जास्त कडून कमीकडे असा क्रम या ठिकाणी लावायचा आहे आणि मग याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल. प्रश्न क्रमांक 46 याचं उत्तर नाही, एक नाही, एक नाही, उत्तर 2 आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ए सी ई बी डी म्हणजे सर्वाधिक लागवड ही कापसाची होती, त्याच्यानंतर ज्वारीची होती, त्याच्यानंतर तांदळाची होती, बरोबर, त्याच्यानंतर ऊसाची होती आणि
त्याच्यानंतर गव्हाची होती, गव्हाची ही लागवड याच्यापैकी सर्वात कमी लागवड होती 2011-12 मध्ये. मग आता तुम्हाला रिसेंटची आकडेवारी बघून घेणं अपेक्षित आहे, वेळेअभावी इथं आपल्याला पाहता येणार नाही सगळीच बरोबर. जास्तीत जास्त इथं प्रश्न सॉल्व होऊन होणं आपल्याला गरजेचं आहे. भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर जात नाही, प्रश्न विचारलेला आहे. जो आपण नॉर्थ सॉर्थ जो आहे नॉर्थ साऊथ जो आपण कॉरिडॉर म्हणतो, उत्तर दक्षिण कॉरिडॉर इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल तो डायरेक्टली दोन ठिकाणांना म्हणजे जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत जो सरळ याच्यामध्ये विस्तारलेला आहे उत्तर दक्षिण कॉरिडॉर, हे दोन ठिकाणांना जोडणारा जो कॉरिडॉर आहे तो कोणत्या शहरातून जात नाही, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. उत्तर दक्षिण कॉरिडॉर तर तो कोणत्या शहरातून जात नाही सांगता येईल बरोबर. हो 2011-12 चाच विचारलेला आहे, 11-12 चाच विचारलेला होता कारण 16 ची प्रश्नपत्रिका ही लक्षात ठेवायची, एसओ 2016 चा 47 प्रश्न कोणत्या शहरातून जात नाही सांगता येईल उत्तर. उत्तर सांगायचे सर्वांनी, यस यस उत्तर बरोबर आहे बीजापूर बरोबर, पर्याय क्रमांक 3 या शहरातून हा या ठिकाणी उत्तर दक्षिण कॉरिडॉर जात नाही लक्षात ठेवायचे. प्रश्न परत रिपीट होऊ शकतो, ट्रान्सपोर्टेशन या टॉपिक मधला प्रश्न आहे आणि प्रश्न विचारला परत जाऊ शकतो, सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे चालेल. ठीक आहे प्रश्न क्रमांक 48, खालील विधानांचा विचार करा बरोबर, विचार करायचा आहे आणि काय करायचं आहे पाहता. विधान काय दिली आहेत, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्यांची रस्त्यांची लांबी प्रति 1 लाख लोकसंख्या मागे सर्वात अधिक आहे बरोबर. प्रश्न स्टेटमेंट परत एकदा वाचतो, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्याची रस्त्याची लांबी प्रति 1 लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक आहे. दुसरं स्टेटमेंट बी स्टेटमेंट काय दिलेत पहा, नाशिक आणि सातारा जिल्ह्याची रस्त्यांची घनता प्रति 100 चौरस किलोमीटर सर्वात अधिक आहे, पर 100 स्क्वेअर किलोमीटर सर्वाधिक आहे कोणत्या जिल्ह्याची, नाशिक आणि सातारा. मग इथं विचारलेलं आहे की योग्य विधाने ओळखा, म्हणजे वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा कोणती विधाने बरोबर आहेत, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे आणि याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. याचं उत्तर काय आहे परत एकदा सांगा, 3 जे सांगितले तुम्ही याचं उत्तर सांगितलंय 3 सांगणाऱ्यांनी तर बरोबर आहे, दोन्हीही स्टेटमेंट या ठिकाणी हे बरोबर आहेत. डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर रोडची डेव्हलपमेंट ही नाशिक आणि सातारामध्ये बऱ्यापैकी झाली आहे, पण लोकसंख्या मागे जर बघितलं तर इथं मुळातच लोकसंख्या कमी आहे बरोबर, त्यानुसार इथं येऊन जाईल त्याचं बरोबर. दोन्हीही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत आणि असे स्टेटमेंट इथून पुढे मुख्य परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते. 2016 चा पॅटर्न या ठिकाणी बदलून 2017 मध्ये तो प्रश्नांचा पॅटर्न चेंज झाला होता लक्षात ठेवा, सिलॅबस नाही, प्रश्नांचा पॅटर्न हा 2017 मध्ये चेंज झालेला होता. पहा आता इथं जर बघितलं तर प्रश्न विचारला आहे की कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व पर्जन्य डॅश डॅश या नावाने ओळखतात, मान्सून पूर्व पर्जन्य हे कर्नाटक राज्यामध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते, तर कोणत्या नावाने ओळखलं जातं सांगता येईल. प्रश्न क्रमांक 49 उत्तर सांगायचंय सांगता येईल, तर हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे लक्षात ठेवायचं. याचं उत्तर या ठिकाणी आयोगाने दिलं नाही, अमृतसरी हे कुठं म्हणतात कोकणमध्ये म्हणतात महाराष्ट्रामध्ये. काल बैसाखी जर बघितलं तर आपल्याला उत्तर भारतामध्ये म्हटलं जातं, कॉफी बार सरी हे कुठं म्हटलं जातं तर ते म्हटलं जातं केरळमध्ये, आणि आंधी आंधी जर बघितलं तर ते हे सुद्धा धुळीची वादळे जे राजस्थानचा भाग आहे त्या ठिकाणी उत्तर भारतीय जो मैदानी प्रदेश आहे त्याच्यामध्ये इथं म्हटलं जातं, म्हणून या ठिकाणी इथं हा पर्याय इथं येत नाही, कर्नाटक राज्याचा इथं प्रश्न येत नाही. कर्नाटकमध्ये याला बघितलं तर कर्नाटकमध्ये याच्यापैकी एकही नावाने याला म्हटलं जात नाही. ऍक्च्युली जर बघितलं तर आम्रसरीच या ठिकाणी कर्नाटकमध्ये सुद्धा म्हटलं जातं, चेरी ब्लॉसम शॉवर अशा प्रकारचं सुद्धा नाव या ठिकाणी कर्नाटकमध्ये वापरलं जातं, म्हणून याचं उत्तर इथं
प्रश्न हा कॅन्सल केलेला आहे. चेरी ब्लॉसम शॉवर जे म्हणतो असं नाव या कर्नाटकमध्ये वापरलं जातं. कॉफी बारसरी जर बघितलं, कॉफीचं उत्पादन कुठं होतं, केरळमध्ये, म्हणून त्या ठिकाणी कॉफी बारसरी असं म्हटलं जातं. आम्रसरी, आंब्याचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये, मग आम्रसरी इथं कारण काय होतं की या अवकाळी पावसाच्या या ठिकाणी आपण याला मराठीमध्ये काय म्हणतो, अवकाळी पाऊस. मग अवकाळी पावसामुळं जे आपल्याकडे आंबे आलेले असतात झाडाला, ते अवकाळी पाऊस पावसामुळं काय होतात, ते पडतात, म्हणून याला आम्रसरी म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. आणि कालबैसाखी हे उत्तरेकडे आणि त्याचबरोबर पूर्व भागामध्ये याला म्हटलं जात असतं. बरोबर, कालबैसाखी हा जो सण आहे तो पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे बैसाखी. तर कालबैसाखी या ठिकाणी वैसाखी हा सण तिथं प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी खालसा पंथाची स्थापना झालेली होती बैसाखीच्या सणानिमित्त, म्हणून त्याला महत्व आहे. आणि कालबैसाखी हे त्या कालखंडामध्ये वाहणाऱ्या वाऱ्यांना म्हटलं जातं किंवा मान्सून पूर्व पर्जन्याला म्हटलं जात असतं. बरोबर, तर प्रश्न पुढचा आहे, पीक दिलेलं आहे आणि त्याच्या जाती विचारलेल्या आहेत. बघा, पूर्वी किती क्लिष्ट प्रश्न विचारले जायचे. पीक दिलेलं आहे, प्रमुख जात आणि पीक. आता इथं पीक कोणते कोणते, टोमॅटो, वांगी, आलं, आलं म्हणजे आपल्याकडे अद्रक म्हणतो आपण त्याला, आलं आणि कारलं. जे पीक आपण, कारलं तर आपल्याला आवडतच नाही, त्याच्या जाती माहीत असण्याचा तर विषयच येत नाही. आलं जर बघितलं तर आलं चहालाच तिखट लागतं, त्याला वापर हे नाही, मसाल्या पदार्थामध्ये करतात तर ते ठीक आहे, पण त्याच्या जातीपर्यंत आपल्याला शक्य नसतात. बरोबर, मग इथं जर बघितलं आणि पर्यायामध्ये काय दिलं की कोकण तारा, कालिकत, मांजरी गोटा आणि धनश्री. आता धनश्री वगैरे नाव म्हणलं की आपल्याला थोडंसं चांगलं वाटते की धनश्री नाव आहे बा, ठीक आहे, पण बाकीचे नाव, कालिकत म्हणलं की कालिकत आपल्याला कुठं आठवतं की केरळमध्ये व इतिहासामध्ये जातो आपण कालिकत म्हणलं. कोकण तारा म्हणलं की आपल्याला वाटू शकतो तांदूळ, पण इथं तांदळाचा हा पर्यायच नाही. मांजरी गोटा, आता मांजरी म्हणलं की कशावरून काढायचं, हे सगळ्या गोष्टी असतात. ह्याला वाचलेलंच असेल आणि असा एखादा प्रश्न विचारला जात असतो, प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर येईलच असं भाग नाही. आपण 14 प्रश्न जरी बरोबर आहे असा एखादा प्रश्न जाईलच. बरोबर, कारण सगळ्याच जाती आपल्याकडून शक्य होणार नाही, कारण आयोग विचारताना कोणत्या पिकाच्या विचारेल हे बी सांगता येत नाही. बरोबर, तर मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 3 दिलंय कुणी, 1 दिलंय, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2, 4 3 2 1, 4 3 2 आणि 1, अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर आहेत. म्हणजे टोमॅटोची धनश्री, पहा ठीक आहे, आपल्याला टोमॅटो खायला चांगलं वाटतं, नावही चांगलं वाटतं धनश्री, त्याच्यावरून एक आपल्याला माहीत झालं. त्याच्यानंतर वांगी, वांगी आपण खातो, पण मांजरी गोटा आता कसं लक्षात ठेवायचं, मांजर काळे असते आणि याच्यावरती सुद्धा वांग्यावरती वांग्यावरती काही काळे वांगे असतात आणि त्याच्यावरती टिपके असतात, म्हणून आपल्याला ते वांगरी मांजरी गोटा लक्षात ठेवता येईल, ठीक आहे, चला. अद्रक, अद्रक ही तिखट आहे, म्हणून आता ह्याला कसं लक्षात ठेवायचं, कालिकत. आता कालिकत याच्यावरून काहीच लक्षात ठेवता येत नाही. आणि कारल्याचं म्हणजे कोकण तारा, कसं लक्षात ठेवायचं, कारला ऑलरेडी कडू असतं ते आपल्याला आवडतच नाही, विषय सोडून द्या. चला पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न काय म्हणतोय पहा, परत पीक दिलं आणि परत जात विचारली, म्हणजे आता पण खायची आपल्याला विचारली तिथं, म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू आणि हळद, म्हणजे ठीक आहे आपल्याला खायचे असतात, आपल्याकडे शेतात पेरलं जातं, पारंपरिक आहेत, तर इथे याच्यावरती प्रश्न विचारला तर कदाचित माहीत होऊ शकतो. मग आता इथं ज्वारी, बाजरी, गहू आणि हळद असा इथं विचारलं तर पहा, इथं सांगायचं याचं उत्तर सांगा बरं. आणि जाती दिले कैलास, श्रद्धा, टेकूरपेटा आणि निळवा. तर ज्वारीची जात कोणती आहे, ज्वारीची जात सांगता येईल तर ती आहे निळवा. बाजरीची कोणती असेल, बाजरीची सांगता येईल ती बाजरीची आहे, बाजरी सांगता येईल ती आहे श्रद्धा. गहू कोणती, गव्हाची आहे कैलास, ही सगळ्यांना जवळपास माहीत असू शकते. आणि हळदीची आहे ती म्हणजे टेकूरपेटा. याच्यावरून आपल्याला पर्याय काढता येईल, पर्याय क्रमांक 1. आता इथं याच्या जाती आपल्याला माहीत असू शकतात, श्रद्धा, कैलास या दोन जाती आपल्याला माहीत असू शकतात, पण निळवा वगैरे कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून थोडंसं लक्ष देऊन करायचं असतं. बरोबर, ज्वारीची निळवा, पण आपल्याकडे जर बघितलं तर वेगवेगळ्या जाती इथं आपल्याला माहीत असतात, या जाती शक्यतो माहीत नसतात, ह्या शास्त्रीय म्हणजे कृषी विद्यापीठांना शोधून काढल्या जाते असतात, त्या त्या कालावधीमध्ये त्या चर्चेत असतात, म्हणून प्रश्न विचारला जात असतो. नवीन जात जर शोधून काढली एखाद्या विद्यापीठाने, महाराष्ट्रामध्ये आहेतच कृषी विद्यापीठ, राहुरीला आहे, त्याच्यानंतर परभणीला आहे, पंजाबराव देशमुख अकोल्याला आहे, हे कृषी विद्यापीठांनी या ठिकाणी शोधलेल्या जाती जर आपल्याला मिळाल्या तर त्या त्यांचे आपल्याला काढावं लागेल.
त्याच्यानंतर लोकसंख्येच्या संदर्भाने प्रश्न आहे. पहा आता 2012 च्या लोकसंख्येनुसार म्हणजे 2012 च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक चीनचा आहे, दुसरा क्रमांक भारताचा लागतो. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील देश क्रमाने कोणते? प्रश्न कुठं विचारला? किती किचकट स्वरूपाचे प्रश्न होते. अलीकडील प्रश्नांचं स्वरूप जर बघितलं तेवढं किचकट नाही आहे मित्रांनो, बरोबर. 2012 च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील देश क्रमाने कोणते? पर्यायमध्ये दिलेत, एक आहे इंडोनेशिया आणि ब्राझील, पर्याय क्रमांक 2 आहे इंडोनेशिया, पाकिस्तान, पर्याय क्रमांक 3 आहे यूएसए आणि ब्राझील, आणि पर्याय क्रमांक 4 आहे यूएसए आणि इंडोनेशिया. मग सांगा बरं उत्तर. उत्तर सांगता येईल? सांगता येईल उत्तर? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर सांगायचं अपेक्षित आहे. पहिला जो मी सांगितला चीन, 2 नंबरला भारत, आयोगाने सांगितलं हे 2 नंबरचं, 3 नंबरला कोणता असेल आणि 4 नंबरला कोणता असेल हे क्रमांक इथं विचारलेत. आणि 3 नंबरला या ठिकाणी आहे तो म्हणजे कोणता? यूएसए आणि इंडोनेशिया. 4 नंबरला आहे इंडोनेशिया. असे हे पहिले 4 आहेत, लक्षात ठेवायचंय. प्रश्न विचारला जाऊ शकतो, परत एकदा प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. आणि ते डायरेक्टली आता क्रम लावा विचारेल पहिल्या 4 देशांचा, किंवा इथं भारतानंतर कोणत्या देशाचा क्रमांक लागतो असाही स्वरूपाचा प्रश्न इथं पुढे विचारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे, लक्षात ठेवायचं, यूएसए आणि इंडोनेशिया. पुढे आहे प्रश्न क्रमांक 53, परत लोकसंख्येच्या संदर्भाने प्रश्न विचारला गेलेला आहे. कोणत्या राज्यांच्या गटामध्ये 2001 ते 2011 या दशकामध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झालेली आहे? लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झालेली राज्य इथं विचारली गेलेली आहेत. बताओ फिर अभी अभी बताओ, इसका उत्तर बताओ अध्यक्ष महोदय. चलो उत्तर सांगता येईल. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक केरळ, पहिल्या पर्यायामध्ये आहे केरळ, गोवा आणि हरियाणा. दुसरा पर्याय आहे नागालँड, केरळ, मिझोराम. तिसरा पर्याय आहे या ठिकाणी नागालँड, केरळ, गोवा. त्याच्यानंतर चौथा पर्याय आहे केरळ, गोवा आणि मेघालय. अभी बताओ, अभी बताओ, उत्तर बताओ, अभी उत्तर बताने का, सबने बताने का. ठीक है, इसका उत्तर मैं बताता हूँ अभी, आपका टाइम खत्म हो गया. तो इसका उत्तर है पर्याय क्रमांक 3, नागालँड, केरळ आणि गोवा. या 3 राज्याची लोकसंख्या वाढ म्हणजे दशकभरामध्ये त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकसंख्या वाढ, सर्वात कमी लोकसंख्या वाढ कोणत्या राज्याची झाली? तर नागालँड, केरळ आणि गोवा. लक्षात ठेवायचं, प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न आयएमपी आहे, आयएमपी करून ठेवा, परत पाठ करून ठेवा. आयएमपी वरचा सुद्धा आयएमपीच आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. चलेगा? चलो फिर पुढचा प्रश्न आहे, कोकण प्रदेशामध्ये जास्त पर्जन्य आणि जास्त तापमान असल्यामुळे आता त्याच्यामुळं काय होतंय असा त्यांना प्रश्न विचारायचा आहे. की कोकण प्रदेशामध्ये जास्त पर्जन्य आणि जास्त तापमान असल्यामुळे काय होतं? तर मग इथं लक्षात ठेवायचंय, ये पर्याय काय दिलेत? येथे जांभी मृदा आढळते. दुसरं आहे येथील मातीचा पीएच 7 ते 7.5 असतो. येथे रासायनिक विदारण मोठ्या प्रमाणावर होते. केमिकल इरोजन म्हणतो त्याला, वेदरिंग म्हणतात, वेदरिंग, केमिकल वेदरिंग ही या प्रदेशामध्ये जास्त होते. तर पर्याय क्रमांक विचारलेला आहे. आता इथं जर बघितलं तर जांभी मृदा आढळते, ऑब्विसली हे तापमान आणि पर्जन्याचंच प्रमाण आहे जांभी मृदा. पण पीएच हा 7 ते 7.5 आहे हे या ठिकाणी जर बघितलं तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि सी स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. पण ए आणि सी असा पर्याय याच्यामध्ये नसल्या कारणानं हा प्रश्न आयोगाने केलाय कॅन्सल. हा प्रश्न केलाय आयोगानं कॅन्सल. ए बरोबर आहे, बी चुकीचं आहे आणि सी बरोबर आहे. ए आणि सी बरोबर आहे तर इथं ए आणि सी बरोबर असा स्टेटमेंट नाही, असा पर्याय नाही, म्हणून हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला होता. लक्षात ठेवायचंय.
बरोबर, जांभी मृदा जर बघितली तर ती कुठं दक्षिण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते आपल्याला, जिथं पर्जन्यवृष्टी जास्त असते बरोबर. आणि ज्या भागामध्ये पर्जन्यवृष्टी जास्त आहे तिथं जांभ्या मृदेचं प्रमाण आपल्याला आढळून येतं, आणि जांभ्या मृदेमध्येच आपल्याला बॉक्साईटचं खनिज आढळून येतं, लक्षात ठेवायचं आहे. म्हणून कोकणामध्ये जर बघितलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या साईडचा जिल्हा आहे कोल्हापूर, या जे 3 जिल्ह्यांमध्ये बॉक्साईट आढळतं. दक्षिण महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग आहे तिथं आपल्याला बॉक्साईटचं प्रमाण ते जांभ्या मृदेचं आढळतं, लक्षात ठेवायचं आहे. हे प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या मृदेमध्ये बॉक्साईटचं प्रमाण आपल्याला आढळून येतं. पहा पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात. प्रश्न यायला पाहिजे, उत्तर यायलाच पाहिजे. पीएच कमी असतो राहुल सर, पीएच कमी असतो तिथलचा पीएच जर बघितला तर तो आपल्याला ती सातच्या कमी असतो, तो सहा सहा सातच्या कमी असतो, म्हणजे ही बरोबर ऍसिडिक स्वरूपाची आपल्याला मृदा असते ही. ऍसिड म्हटलं की पीएच हा कमी बरोबर, आणि बेस म्हणलं की पीएच हा जास्त, म्हणून लक्षात ठेवायचं. सहा सहा पेक्षा कमी असतो, 6.5 पर्यंत, म्हणजे 5.5 ते 6 च्या दरम्यान पीएच असतो बरोबर, 7 पेक्षा कमीच, लक्षात ठेवायचं. 7 म्हणजे न्यूट्रल असतो, न्यूट्रल 7 म्हणजे न्यूट्रल असतो, लक्षात ठेवायचं. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात. उत्तर सांगायचे, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात. तर पहा हा आजचा शेवटचा प्रश्न असेल, लक्षात ठेवा प्रश्न शेवटचा आहे, आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. मॅडम तुम्ही उशीर आलो. चलो, कोणती नदी आहे? ठीक, यस यस, सी नाही, 3 3, एबीसी आपल्याकडे दिलं जात नाही बरोबर, 3 3 उत्तर आहे, पंचगंगा नदी. मग पंचगंगा नदी जर बघितलं तर पंचगंगा नदीचं वैशिष्ट्य काय आहे, हे 5 नद्यांचा प्रवाह आहे. मग तुम्हाला सांगता येतील का कोणत्या कोणत्या 5 नद्या आहेत? 5 नद्यांचा प्रवाह आहे हा. एक आहे कुंभी, दुसरी आहे कासारी, तिसरी आहे भोगावती, चौथी आहे कोणती? सांगता येईल तुळशी. मोबाईल मध्ये बघतो बरं का तुमच्या चॅट येते, तुम्ही काय काय उत्तर देता ते बघतो, तुम्ही म्हणाल ते बघून सांगते मास्तर. नाही नाही नाही, आणि जी गुप्त मानली जाते ती म्हणजे सरस्वती. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. यस यस गणेश भाई, आमचे बंधुराज. अशा पद्धतीने या 5 नद्या, याच्यामधली ही सरस्वती जी आहे ती या ठिकाणी गुप्त मानली जाते. आणि लक्षात ठेवायचं, याच्यापैकी ही जी कासारी नदी आहे ना, कासारी नदीवरती प्रश्न येणं अपेक्षित आहे, प्रश्न यायला पाहिजे. किंवा पंचगंगा नदीवरती यावर्षी प्रश्न येणं अपेक्षित आहे. याचं कारण असं की या कासारी नदीचा उगम हा कुठं होतो? पावनखिंडीमध्ये. पावनखिंडमध्ये जी बाजी प्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या बलिदानाने पावन झालेली भूमी, त्या भूमीमध्ये या ठिकाणी या कासारी नदीचा उगम होतो. आणि अलीकडे जर बघितलं तर पावनखिंड मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेमध्ये होती बरोबर, म्हणून प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो 100%. बांदल सेना आणि बाजी प्रभू देशपांडे, रायजी बांदल वगैरे यांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी म्हणजे पावनखिंड, जिला घोडखिंड म्हणायचे. त्या घोडखिंडीमध्ये या कासारी नदीचा उगम होतो, आणि या वरती प्रश्न 100%. इतर ज्या नद्या आहेत त्यांचा उगम कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे. चालेल, चलो लिंक सर्व मित्रांना शेअर करत चला, आणि सर्वांनी लेक्चर डेली लाईव्ह येत चलो आपण, थोडंसं लवकर, आज थोडा उशीर झाला पण डेली आपण घेत चलो. चालेल, प्रत्येक प्रश्नपत्रिका ही विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये डेली कवर होईल, चलेगा? तो आज के लिए बस इतना ही, इथं थांबू आपण.